नाही ठेवणार जेवढे आहेत एवढेच फक्त मोठे करायचे पण विकणार आहे काय आलं तसं समजा गिराक चांगलं व्यवस्थित आपल्याला भेटलं आपली रक्कम गेलेली मिळाली तर आता आपण विकू शकतो हो दे ना जर काही कालोडी विकायचे असतील तर आपला मोबाईल नंबर सांगाल तुम्ही हो आपला मोबाईल नंबर सांगा 9146 3255 28 9146 3255 28 9146 3255 28 बरोबर ना सरासरी म्हणजे जर व्यवस्थित गिराईक आलं तर तुम्ही या कालावधी देऊ शकता हो देऊ शकतो ठीक आहे आलो आहोत शेखलाल राजेखान शेख यांच्या गोट्यावर यांचा प्रशस्त गोटा आहे यांचा आपण बघू शकता की यांनी जवळपास 12 फुटाचं गेट आहे जे शेण काढणे जनावरात बाहेर आणण्यासाठी जे मुबलक प्रमाणात मोठं गेट आहे शिवाय आपण आतमध्येही बघू शकता की मोठ्या प्रमाणात जनावरांना आत्ता जनावरं कमी आहेत पण 50 जनावरांसाठी प्रशस्त गोटा की जेणेकरून इथे आरामात 50 जनावरं बसू शकतात 6 फुटाची जाळी इथे काही जाळी खाली गेलेली आहे तरीही माझ्या हाईटला आहे मी 5.5 फुटाचा आहे तर सरासरी 6.5 फुटाची जाळी पाण्याची टाकी प्रशस्त गोटा जवळपास 145 फुटाचं बांधकाम असलेलं शेड पत्र्याचं आणि सिमेंटचं दोन्ही मिळून हे शेड आहे आणि सरासरी यांचं पुढचं नियोजन 45 ते 50 मोठ्या गाई असं यांचे नियोजन असून यांचं जवळपास आत्ता 12 कालवडी 4 गाई अशा प्रकारे यांचं आत्ता सध्या चालू आहे आणि येत्या काही वर्षात यांचं नियोजन ऑलमोस्ट 50 गाईंच्या आसपास करण्याचं आहे नमस्कार सर नमस्कार बोला आपण आपलं गाव आपलं नाव माझं नाव शेखलाल राजेखान शेख राहणार हिवरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि आपण हा व्यवसाय कधीपासून चालू केला आता हा व्यवसाय कसं आहे माझं पहिलं कसं होतं की 2-3 गायी आणायचो मी 2-3 गायी आणायचो गाभण करायचो 8-9 महिने झाले की तिचं बाजार करायचो विकायचो आता त्याच्यानंतर माझे 2 मुलं SRP मध्ये आहेत तर त्यांच्या डोक्यात हे आले की आपण मुक्त गोटा करूया काय मग त्याच्यानंतर मग त्यांनी शेडचं काम चालू केलं शेड झाल्यानंतर पुढं आपलं कंपाऊंड वगैरे केलं आणि मग एक दोन तीन गाय आणायला चालू केलं अशी म्हणून आता माझ्याकडे चालू लागतं 12 कालवडी आहेत 12 कालवडी 12 याच्यामधल्या आहेत सगळ्या सगळ्या विकतच्याच आहेत हो आणि गाई आता लोणी प्रवरावरनं 4 गायी आणल्या 5,28,000 रुपये गेले त्याला म्हणजे सरासरी प्रत्येक गाई 1 लाखाच्या वरची हो सरासरी आपण ते शेवटनंतर तुम्ही दाखवाल गाई कुठल्या कितीचे आहेत हो आपण सुरुवात ह्या कालोडीपासून केली जी आपल्याला जाधववाडी ऑक्टोबरमध्ये आणले हा हे आत्ता गेलेले ऑक्टोबर म्हणजे आता किती महिने झाले आता हेला झाले की ऑक्टोबर डिसेंबर म्हणजे 3-4 महिने झाले म्हणजे 4 महिन्यापूर्वीच आपण चालू केलं हे सगळं हो त्या कालवडीपासून आम्ही चालू केलं ती एक कालवड आणि ही एक कालवड ही एक कालवड घेतली आणि ती एक कालवड ह्या 2 कालवडीपासून आपण सुरुवात 2 कालवडीपासून चालू केलं ह्या दोन्ही कालवडी आम्हाला 68,000 रुपयाला बसल्या सरासरी 1 कालवड म्हणजे आपलं 34,000 रुपयेपर्यंत बसली 1 कालवड 34,000 हा मग घेताना किती महिन्याची होती किंवा गाभण नाही आदत कालवड घेतल्या होत्या आदत कालवड घेतली आदत मग एवढ्या महाग जाती बघून मग आपण ह्या कालवडी घेताना काय बघून एवढे पैसे देण्याचे याच्या मधलं बघितलं आम्ही कारण कसं आहे ना आता सध्या आपण कालवड म्हणलं की 20,000 नाही मिळत कालवड आता असं म्हणतात आता तेवढ्याला कालवड आपल्याला मिळत नाही 20-22,000 रुपये आता नाही मिळत कालवड म्हणजे आपल्याला जर चांगला गोटा किंवा चांगले थोडे जास्त पैसे देऊन जातीवंत जनावर घ्यायचं आपण घेतलं तर आणि मग ह्यांचा सांभाळ कसा केला तुम्ही ह्याचा सांभाळ काय मका आहे ऊस आहे उपरनेपेर घास आहे पेंड ह्यांना रतीब कुठला आहे ह्याला शेंगदाणा पेंड आहे मी आणि मकाचा बरड शेंगदाणा पेंड आणि मकाचा बरड बरड एवढंच घालतो ते किती असतं दिवसातून एका जनावराला ह्यांना सकाळी 1/2 किलो आणि संध्याकाळी 1/2 किलो सकाळी 1/2 किलो संध्याकाळी 1/2 किलो प्रत्येक बारक्या जनावरांना हा म्हणजे सरासरी आपल्या डोक्यात आहे की ह्यांच्याच गायी करून विकणे की मग दुधासाठी सांभाळायचं आता ते कसं होतं की पहिलं आमचं तसं ठरलं होतं की कालवड्या आणायच्या गाभण करायच्या आणि विकून टाकायच्या पण मुलांच्या डोक्यात आमच्या हे आलं काय
की दुधाचा धंदा करू आपण, चालू करूया. माझा धंदा पहिला दुधाचा होता, पण मुलं सर्व्हिसला लागली काय, मुलं सर्व्हिसला लागल्यानंतर मला ते मी सोडून दिला धंदा. मग मी काय करायचो, 3-4 कालवडे आणायच्या, गाभण करायच्या, 8-9 महिन्याच्या गाभण झाले की विकून टाकत होतो. मुलं सर्व्हिसला म्हणजे नक्की कुठल्या सर्व्हिसला जातात? SRP मध्ये आहे दोन्ही. दोन्ही मुलं. आणि आपल्या मुलांनाही एवढाच छंद आहे? मुलांच्या डोक्यातच शी आले ना, मुलं म्हणजे आपण मुक्त गोटा बनवू. आणि मग त्यांनी शेड वगैरे काम चालू केलं, कंपाऊंड वगैरे मारलं. 145 फुटाचं शेड आहे माझं. 145 फुटाचं शेड. हां, आणि 60x145 फुटाचं हे मोकळं कंपाऊंड आहे. 60 फुटाची रुंदी आणि 145 फुटाचं लांबी. 145 फुटाचंच आपलं शेड आहे. आता किती महिने, 4 महिन्यापूर्वी म्हणजे ह्या 6 महिन्याचा तुम्ही बांधलं? आत्ताच बांधलेलं आहे. मे महिन्यापासून आम्ही शेड बांधायला चालू केलं. मग आपल्याला किती खर्च आला सध्या हे शेड बांधायला? बघा, 3 लाख रुपये गेले टोटल शेडला. शेडला आणि जाळी सहित तेच के शेड, जाळी शेड सगळ्याला मिळून तेवढं गेले. आणि आपण आता सध्या ह्या हे जे नियोजन आहे, 3 लाख रुपये आपण आता खर्च केले, मग हे दूध व्यवसाय डोक्यात ठेवूनच केलेले आहेत? नाही, दूध व्यवसाय हा नव्हता करायचा, की गायी ह्या आणायच्या, बारकी वासरं आणायची, गाभण करायची, द्यायची, विकायची. पण त्याच्यानंतर आता मुलांच्या बी डोक्यात तीच आलं की आणायचं, विकायचं, परत घ्यायचं, असं करण्यापेक्षा आपलं दुधाचं चालू करूया म्हणून. ते पहिलं आपण गायी म्हणजे विकण्यासाठी आपण घेतल्या होत्या, हा. आणि आता असं डोक्यात आहे की आपण उद्योगच करायचा, उद्योग करायचा, हा. म्हणजे सरासरी हे आता किती कालवडी घेतली त्यांना, आपला किती खर्च झाला या सगळ्या? 12 कालवडी आता आहेत बघा, 68,000 रुपये. दोन कालवडी पहिल्या आणल्या, त्याच्यानंतर परत मोहरूमवरनं 4 कालवडे आणल्या. मोहरूमवरनं 4 कालवडे आणल्या, 6 कालवडे आणल्या, म्हणजे अगोदर आणल्या 2 आणि 1-8 दिवसानंतर आणल्या 4. म्हणजे एकाच 10-12 दिवसात 6 कालवडी हो, 8 कालवडी घेतल्या. आणि मग टोटल 8 घेतल्या. आणि त्याच्यानंतर आसूवरनं ही कालवड आणली बघा, हो का, हीलवड. हां, ही कालवड 4 महिन्याची गाभण आहे, 38,000 रुपयाला बसली मला. ही 4 महिन्याची गाभण 38,000? हां. आणि ती मोकळी कालवड 34,000? हां. मग एवढा फरक झाला फरक जरा. मग ते कशामुळे पण झाला? म्हणजे कसं आहे आता व्यवहार ठरताना बी जरा थोडंसं पाठीमाग मागं मोरं झालंच ना. हां हां, गायींचा कलर याच्यामधलं घेतलं सगळं आम्ही, याच्या आपला म्हणजे आपल्याला आवडच त्याचे आहे फक्त. आणि बाकीच्या 4 कालवडी आणि त्याच्यानंतर हे काष्टी बाजार, या गाई हे 7वा महिना आहे आता त्या गायला. 7वा महिना? हां. तर ते आणताना आदत म्हणून आणले, काय हिमेज भरलेलं आहे माहीत नाही काय नाही. हिथं आल्यानंतर 1-2 महिने झालं, ते काय हिमेजला येत नाही. मग आम्ही डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांना म्हटलं हे चेक करा काय हिचं हिमेशला येत नाही, गाभण आहे का नाही काय माहीत नाही. मग ते डॉक्टरांनी चेक केलं तर डॉक्टर म्हणले 2.5 ते 3 महिन्याची गाभण आहे ही कालवड आता बसलेली. हां. ती कितीला पडली? ते आमच्यात आमचा थोरला चिरंजीव दौंडला आहे, दौंडला. मग त्यानं इथून ती कालवड आणली, मी काय ती आणायला नाही गेलो. कितीला पडली होती कालवड आता ती काय नाही सांगता येणार मला. हां. मग आपलं सरासरी ह्या गोट्याचं म्हणजे पेंड आणि सोडून आपण काय मिनरल मिक्सचर किंवा दुसरं काय अजून मिनरल मिक्सचर टोटावेट पावडर वापरतो. टोटावेट? हां. आणि ती प्रत्येक जनावराला किती ग्रॅम आहे? 50 ग्रॅम घालतो एका ग्रा एका कालवडीला 50 ग्रॅम. कारण काही लोक बोलतात की मोठ्या गायीला 50 ग्रॅमचा डोस आहे दिवसाचा, लहान कालवडींना पण. सकाळी आणि संध्याकाळी अर्धा करतो ना, म्हणजे एका टायमाला 25 ग्रॅम काही खायला 50 ग्रॅम? नाही नाही, एका टायमाला 25 आणि संध्याकाळी, सकाळी 25 संध्याकाळी 25 दोन्ही टाईमला तुम्ही देतो त्यांनाही घालता. आणि आता कालवडी आणल्याच्या नंतर काय असं त्यांच्या तब्येती त्यात फरक जाणवतोय? हो हो, जाणवतोय फरक जाणवतो.